गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षक संघटनांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण समितीच्या अधिकाऱ्यांनी आणि पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन निवेदन दिलं. अक्कलकोट तालुक्यात शिक्षकाची नेमणूक होत नाही, यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. वेळोवेळी शिक्षकाची मागणी करूनही शाळेला शिक्षक दिला जात नाही, त्यामुळे संतापलेल्या गावच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी सोमवारी शेगाव इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कुलूप ठोकला असताना दुसरीकडे गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांच्या विरोधात काही शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे तक्रार केली. या पार्श्वभूमीवर शालेय समितीचे अध्यक्ष तसंच पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन आरवळे यांनी पदभार घेतल्यापासून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा झाली असून त्यामुळे त्यांच्याबाबत संघटनेनं केलेली तक्रार ही चुकीचं असल्याचं सांगत एक चांगला अधिकारी गुणवत्तेत वाढ करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून शैक्षणिक सुधारणा घडवून आणत असताना त्या अधिकाऱ्यावर चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यानिमित्त तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात आली. आरवळे यांनी तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काही धोरणं अवलंबली असून त्याचा त्रास काही शिक्षकांना आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना होत असल्यामुळेच ते असे बिनबुडाचे आरोप करत असून आरबळे यांचं काम चांगलं असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं. आरबळे यांनी डगमगून जाऊ नये, शालेय समिती पदाधिकारी आणि पालक त्यांच्याबरोबर असल्याच्या भावना देखील यानिमित्त व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान गुणवत्ता वाढीसाठी विविध उपकरणं आणि धोरणं अवलंबल्यानं काही ठराविक शिक्षक आणि संघटनेच्या काही ठराविक पदाधिकाऱ्यांची ही ओरड सुरू असल्याचं गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे यांनी सांगितलं. तालुक्याचं काय करतोय, काही सामान्य जनता, सामान्य पालकवर्ग, मी त्यांच्याशी कनेक्टेड आहे. इथं शाळेमध्ये काय गुणवा आहेत हे मला डायरेक्ट सांगा म्हणून मी त्यांना माझ्याशी हे करतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला काय झालं तुम्हाला सांगा. एक सगळ्यात मोठी अडचण काय की थोडं शैक्षणिक प्रशासन थोडंसं वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक चालवत असल्यामुळं काय जमलं त्याचा त्रास होतो. आणि मग त्यासाठी मग पण इजबन मुख्यमंत्री त्यामध्ये कुठेही वस्तुनिष्ठता म्हणजे व्यक्तिनिष्ठता झाल्याचं जर तुम्हाला जर दिसलं ना, सगळे गुणांकन तो जर ज्या 380 आलेत जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये, ते गुणांकन मी तुम्हाला दाखवतो. ते गुणांकन प्रपत्र तुम्ही जाऊन शाळेत बघा, ते निकषानुसारच गुणदान केलं का नाही. केलं नसेल तर त्याला वस्तुनिष्ठता. आम्ही काय निर्णय घ्यायचा म्हणजे आज समजा ती शाळा बंद आहे, बंद राहू द्यायचं का म्हणजे या मताशी तुम्ही सहमत आहात का. मग आता समजा आज कुलूप आला साहेब, पण काय आपसी त्यांच्या एकीकडं ग्रामस्थांची अडचण आणि एकीकडं जिथं पहिले शिक्षण विभागात अशी जा कल्पना आहे, त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये तोंडी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं या बाबतीत त्यांना कल्पना नाही असं म्हणता येणार नाही. आमच्या शाळेला 120 पटसंख्या असून आमच्या शाळेला फक्त 3 शिक्षक होतं. त्याच्यामध्ये आपण वारंवार मागणी करून गट शिक्षणाधिकारी शिव मॅडमला पत्रव्यवहार करून आणि सगळ्यांना आपण विनंती करून शिक्षकाची बदली करून द्या एका शिक्षकाच्या मंडळावर. आपल्याला एक शिक्षक दिले आहेत सध्या, अजून तरी अजून 2 शिक्षक आम्हाला कमी आहे पटसंख्यानुसार. शिक्षक मिळावा असं तुमचं म्हणण्यासाठी आपल्याला शिक्षक मिळावं ह्याच विनंती करतो. आपलं पटसंख्या 140 आहे, फक्त 4 शिक्षक आहेत अजून मंजूर. भाषा शिक्षक आणि विज्ञान 2 मंजूर असून सुद्धा अजून भेटलेलं नाही. त्यामुळं अजून एक सांगायचं म्हणजे आपलं घटक शिक्षण अधिकारी म्हणजे आपलं अकोट तालुक्यात चांगलं काम करावलं आहे. म्हणजे त्यांनी आल्यापासून आपलं सर्व तळा भागातील अकोट तालुक्यामधील गुणवंता वाढ झाला आहे. त्यामुळं त्यांनी असलं तर आपलं अकोट तालुक्यामधील म्हणजे गुणवंता वाढ होईल आणि भविष्य सर विद्यार्थ्यांचं घडवेल. आपल्या सर समितीच्या म्हणजे गावातील सर पालकाचं असं इच्छा आहे. आणि आता एक मुख्याध्यापकाचा एक आता 2 शिक्षकाचा कमतरता आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर 2 शिक्षक मंजूर असून सुद्धा मंजूर दिलं नाही ते मंजूर करून द्यावं असं मी शिवसाहेबांना आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना मी विनंती. नावंदू विद्यार्थी आपत आहे हुडगे सालेगी दुसरी एम आय एम परीक्षा आय एम युनर परीक्षा आकी राजदाग 9 नंबर बंदळा आकी दुसरी सर इला ಇವತ್ತಿಗೆ 6 ತಿಂಗಳು ಇತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗುಡ್ಡೇವಡಿ ಸೋಲಾಪುರ ಗುಡ್ಡೇವಡಿ ಅಕ್ರು ಕೊಟ್ಟ ಒಂದು 1000 ಪೇರಿ ಹೊಡೆದನ ಇನ್ನೂ ವರಿತಕ್ಕ ಮಾಸ್ತರ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ. ಸರ್ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಮಾಸ್ತರ್ ಕುಡ್ಲಿಲ್ಲ, ಯಾವ ಶಿವಿ ನಿವೇದನ ಕೊಟ್ಟದ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಿವೇದನ ಕೊಟ್ಟದ. ಈಗ ನಮ್ಮ ಕಂಟಾಳ ಬಂದದ ದಿವಾಳಿ ನಂತರ ನಾವು ಒಟ್ಟ ಸಾಲಿ ಉಡು ಶಕಾಸಲ ಒಟ್ಟ ತೆರಿಬಿ ಕೊಡಲ್ಲ ನಾವು. ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸೋಲಾಪುರ ಬಂದಿದೆ ಇವತ್ತು. ಮೈ ಇದರಂತೆ ಮನ್ ನಮ್ಮ ಶಾಲಿದು ಗುಡ್ಡೇವಡಿದು ನಮ್ಮ ತಾಲೂಕದಾಗ ಪಾರ್ಗೋಳ ಗುಣಮಟ್ಟ ಸಾಲಿದೆಲ್ಲ ಸುಳಿ ಸುಳಿದ ನೋಡಿ 1 ನಂಬರ್ ಬಂದ ಸಾಲಿ ತರಿಬಿ ಇಂಥ ಸಾಲಿಗೆ ನೀವು ಒಂದು ಮಾಸ್ತರ್ ಕೊಡಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಾಲಿ ಮೇಲೆ ನಿಮ್ಮದು ಒಟ್ಟ ಲಕ್ಷ್ಯ ಇಲ್ಲ.
यावेळी प्रभाकर चिक्कळी, विठ्ठल विजापुरे, गजानन बिराजदार, बसवराज इंडे, संगमेश बिराजदार, शांतय्या स्वामी, मंत्रजात तोरणे, सरपंच मारुती कोळे, शिवानंद बहिरजे, शरणप्पा साबळे, गड्ड्यप्पा कोरे, गौडप्पा अंबलगे, महबूब बिराजदार, शंकर कुंभार, रुद्रस्वामी, संतोष वनमारे, संगमेश बिराजदार आदींची उपस्थिती होती.